वाळवणाच्या पदार्थामधला दुसरा पदार्थ आज आपण बनवणार आहोत तो म्हणजे बटाट्याचे कुरकुरीत पांढरे शुभ्र वेफर्स। वेफर्स लाल होऊ नये यासाठी या व्हिडिओमध्ये भरपूर टिप्स सांगितल्या आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा। हे वेफर्स लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात आणि हे वेफर्स आपण उपवासाच्या वेळेस पण तळून खाऊ शकतो। नमस्कार, मी आहे ज्योती पवार, ज्योतिष रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। अशाच छान छान आणि मस्त रेसिपी पाहण्यासाठी ज्योतिष रेसिपी मराठीला सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा, त्याच्यामुळे माझ्या नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला लगेचच कळतील। बटाट्याचे वेफर्स बनवण्यासाठी मी इथे 7 किलो बटाटे घेतलेले आहेत। वेफर्स करण्यासाठी मोठ्या आकाराचे बटाटे घ्यायचे, बटाट्याचे साल काढून ते पाण्यात ठेवलेले आहेत। आता बाजारामध्ये वेफर्स बनवण्याची जी किसणी मिळते त्या किसणीने आपल्याला हे बटाटे किसून घ्यायचे आहेत। बटाटे किसत असताना एकदम सावकाश किसायचे, कारण या किसणीला खूप धार असते, त्यामुळे हात कापण्याची शक्यता असते। हे वेफर्स आपल्याला रात्रीच्या वेळीस बनवून ठेवायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी याला शिजवायचं आहे। आता संपूर्ण 7 किलो बटाट्याचे वेफर्स मी बनवून घेतलेले आहे। आता हे वेफर्स आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। वेफर्स स्वच्छ धुतल्यानंतर त्यात भरपूर पाणी टाकायचं आहे आणि तुरटी आपल्याला हातात घेऊन ती 8-10 वेळेस अशी फिरवून घ्यायची आहे। तुरटी जास्त झाली तरी वेफर्स लाल पडतात, त्यामुळे तुरटी अगदी कमी प्रमाणात वापरायची आणि व्यवस्थित झाकून रात्रभर हे वेफर्स पाण्यातच ठेवायचे आहेत। दुसऱ्या दिवशी एका मोठ्या पातेल्यात मी पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे, त्यात 5 चमचे मीठ टाकूया। वेफर्स बनवताना मीठ थोडं कमीच टाकायचं, कारण वेफर्स वाळल्यानंतर मिठाचं प्रमाण जास्त होतं, त्याच्यामुळे मी इथे कमीच मिठाचा वापर केलेला आहे। आता हे बनवलेले वेफर्स आपल्याला पुन्हा सकाळी 2-3 पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत। इथे मी हे वेफर्स व्यवस्थित धुवून घेतलेले आहे। आता हे वेफर्स आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत। वेफर्स पाण्यात टाकत असताना सावकाश टाकावे, नाहीतर गरम पाणी हातावर येऊन हात भाजण्याची शक्यता असते। इथे मी एकाच वेळेस 12 किलोचे वेफर्स बनवलेले आहेत। काही जाळीचे वेफर्स बनवले आहे आणि काही बटाट्याचा किस बनवलेला आहे, ते व्हिडिओ पण तुम्हाला लवकरच बघायला मिळतील। त्याच्यामुळे ज्योतिष रेसिपी मराठी बघत रहा। या पाण्यामध्ये जितके वेफर्स बसतील तितके वेफर्स आपल्याला यात टाकायचे आहेत आणि एका मोठ्या चमच्याने हे वेफर्स व्यवस्थित एकत्र करायचे आहेत। आता या पातेल्यावर आपल्याला झाकण ठेवायचे आहेत आणि हाय फ्लेमवर हे वेफर्स असेच उकळू द्यायचे आहेत। 5-6 मिनिटानंतर झाकण काढून हे वेफर्स एकदा व्यवस्थित मिक्स करायचे आहेत, म्हणजे वेफर्स सर्व बाजूने सारखे शिजतील। पूर्ण 12 मिनिटानंतर आता आपण चेक करूया वेफर्स शिजले आहेत की नाही। आपल्याला हे वेफर्स फक्त 80% शिजवायचे आहेत। इथे वेफर्स व्यवस्थित शिजलेले आहेत। वेफर्स जास्त शिजले तरी वेफर्स लाल होतात, त्याच्यामुळे वेफर्स फक्त 80% शिजवायचे। आता वेफर्स काढण्यासाठी मी इथे एक चाळणी घेतलेली आहे आणि चाळणीच्या खाली एक वाटी ठेवलेली आहे, म्हणजे एक्स्ट्राचं पाणी निघून जाईल आणि एका मोठ्या झाऱ्याने हे वेफर्स आपल्याला काढून घ्यायचे आहेत। वेफर्स काढल्यानंतर पुन्हा याच पाण्याचा उपयोग आपल्याला दुसरे वेफर्स शिजवण्यासाठी करायचा आहे। आता त्याच पाण्यामध्ये मी 1/2 चमचा मीठ पुन्हा टाकणार आहे आणि उरलेले बाकीचे वेफर्स यात टाकणार आहे आणि 10-12 मिनिटे हे वेफर्स व्यवस्थित शिजवून घेणार आहे।
दुसरे वेफर्स पण 12 मिनिटांनंतर व्यवस्थित शिजले गेलेले आहे। आता हे वेफर्स पण मी काढून घेणार आहे आणि हे वेफर्स टाकण्यासाठी आपल्याला टेरेसवर जायचं आहे आणि कडकडीत उन्हामध्ये 2 ते 3 दिवस हे वेफर्स व्यवस्थित वाळवून घ्यायचे आहेत आणि हवाबंद डब्यात साठवून ठेवायचे आहेत। हे वेफर्स वर्षभर टिकून राहतात। तुम्ही इथे बघू शकता, एका साडीवर मी हे वेफर्स वाळत टाकलेले आहे आणि पुन्हा त्यावर एक साडी झाकून ठेवलेली आहे, म्हणजे वेफर्स उडून जाणार नाही आणि वेफर्समध्ये माती किंवा कचरा पण येणार नाही। 3 दिवसानंतर आपले वेफर्स कडकडीत वाळलेले आहेत। आता हे वेफर्स मी तुम्हाला तळून दाखवणार आहे। एकदम मस्त पांढरे शुभ्र असे आपले वेफर्स तयार झालेले आहे। हे वेफर्स तुम्ही असेच खाऊ शकता किंवा याच्यावर लाल मिरची पावडर आणि चाट मसाला टाकून सुद्धा याचा आनंद घेऊ शकता। तर मग कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंटद्वारे कळवायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार। पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत ज्योतिष रेसिपी मराठीमध्ये। तोपर्यंत नमस्कार।